सहयोगिता ने आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूया आता सविस्तर भारतीय जनमत टीव्ही चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि कमेंट करा, बेल बटणावर क्लिक करण्यास विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले दोन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। आता भारतीय जनमत टीव्ही चॅनल तुम्ही पाहू शकता फक्त एका क्लिकवर, त्यासाठी बीजीएन टीव्ही ऍप डाउनलोड करा आणि पाहूया आता सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना धावून आली रिक्षा चालकांच्या मदतीला। पुणे शहरात गेल्या एक वर्षापासून लॉकडाऊन चालू आहे, तसेच त्या कोरोनाच्या काळात अनेक नागरिक तरुण तरुणी हे बेरोजगार झाल्याचे दिसून येत आहे। तसेच कोरोनामुळे पुणे शहरातील सर्व रिक्षा चालक यांनाही मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे। यामध्ये सध्या कोरोना काळात रिक्षा चालकांचा दिवसाला अंदाज 100 ते 150 रुपये असाच धंदा होत आहे आणि अशा परिस्थितीत रिक्षा चालकांना घराचा उदरनिर्वाह चालवावा की रिक्षाचे गॅस ऑइल पहावे या दुविधा मनस्थितीत रिक्षा चालक आहेत आणि ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर अध्यक्ष श्री किशोर चिंतामणी यांच्या लक्षात आली आणि त्यांनी रिक्षा चालकांच्या अडचणीचा निवारा करण्याचे ठरवले आणि तसेच त्यांनी कुठलाही उशीर न करता पुणे आयुक्तांची भेट घेतली। तो पुणे शहरातील सर्व नोंदणीकृत रिक्षा चालकांना किमान 5,000 अनुदान मिळण्यासाठी लेखी पत्र दिले। पुणे आयुक्तांच्या भेटीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना गट नेते श्री साईनाथजी बाबर, पुणे शहर अध्यक्ष किशोर चिंतामणी, हडपसर विभाग अध्यक्ष गणेश बाबर, शिवाजीनगर विभाग अध्यक्ष अँथोनी आडाव आणि वडगाव शहरी विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, तसेच उपविभाग अध्यक्ष अशफाक शेख, नागराज पवार सुद्धा उपस्थित होते। दिलेल्या पत्रावर लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ते आदेश काढण्यात येतील असे आश्वासन पुणे आयुक्त श्री विक्रम कुमार यांनी दिले। आमचे पुणे प्रतिनिधी आतिश जेकब। आपण पाहता